मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? श्रावण महिना सुरू होतोय, आषाढी एकादशी आली आणि उपवासाचे दिवस आले, त्यासाठी आपण हे उपवासाची बिरडी करणार आहे. बघा, 4 ते 5 बिरडी आपण अशीही करणार आहे. काहीतरी आपल्याला वेगळं आणि पौष्टिकी लागतं, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हे बिरडे मी कसे केलेले आहेत किंवा ही गावण कशी केलेली आहे ते तुम्हाला कळेल. हे मी एक कढई किंवा पॅन गरम करत ठेवलं आहे. इथे वरी तांदूळ पण अर्धी वाटी घेतलेली आहे आणि साबुदाणा पण अर्धी वाटी. याचं आपल्याला पीठ करायचं आहे, म्हणून फक्त जस्ट हे गरम करून घ्यायचं की याचं पीठ व्यवस्थित व्हावं, एवढ्यासाठीच थोडंसं गरम करायचं, 1-3 मिनटं. शेंगदाण्याचं सालचं आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यायचं आहे. गार झालेलं आहे थोडं, लगेच मी पीठ करते. हे असं पीठ बघा, अगदी मऊ झालेलं आहे, बारीक. जर गरज वाटली तर चाळून घ्या, म्हणजे साबुदाणा भिजायला पाहिजे चांगला त्यासाठी. आता आपण काय करणार आहे पहा. आता आपण एक काकडी घेतलेली आहे, ही काकडीचे सालं काढून घ्यायचे आणि ही आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. आता काकडी बरोबर असे काकडीचे तुकडे केले, यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ, जिरं 1/2 चमचा ते सपाट चमचा, साखर आणि आपल्याला जेवढी मिरची हवी असेल तेवढ्या मिरच्या. मी इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळं अगदी सॉफ्ट असं आपण बारीक करायचं आहे. असं हे बारीक झालं आहे. बघा काकडी किती छान बारीक झाली आहे. प्रथमच जर अपर्णास किचनचे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सगळं असं सारखं छान करून घेऊया आणि हे पीठ असं भिजवायचं. आता पाणी बघा असं मी जास्तच घातलं आहे, कारण हे भिजायला आपल्याला 1-5 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे. इथे आल्याचा तुकडा घातला तरीही चालेल, चांगलं लागतं आल्यासुद्धा आणि उपासाला चालतं. बहुतेक जण आलं खातात. हे बघा पाणी घालून हे जरा सरभरीत करायचं आणि झाकून ठेवायचं आहे, कारण हे सगळं भिजायला पाहिजे चांगलं. असेच उपासाचे छान छान पदार्थ खास उपासासाठी आपण आता करणार आहे, त्यासाठी तुम्ही सतत पाहत रहा अपर्णास किचन. हे बघा अजूनही पातळ करते मी, गरज वाटली तर मीठ आपण घालायचंय. मी अजून थोडं मीठ घालते यामध्ये. हे बघा मला असं वाटतंय थोडंसं अजूनही मीठ पाहिजे. हे झाकून ठेवते मी 5 मिनिट. असं हे भिजलेलं आहे बघा, साधारण 1-5-7 मिनटं तरी झाकून ठेवलं होतं. आपण हे धिरडं करतो आहे किंवा घावण म्हणतात ना तसं, उपासाचं घावण. आपल्याला काय वेगळे वेगळे पदार्थ करावे वाटतात आणि पौष्टिक पाहिजे मुख्य, नाहीतर नुसतंच साबुदाणा खाऊन पोट जड होतं माहिती आहे आपल्याला. 4 तरी धिरडी होतील याची, फक्त आपण अर्धी वाटीच घेतलं होतं, वरी पण आणि साबुदाणा पण. तर आता इथे मी असं पॅन घेतलेलं आहे बघा, थोडंसं जस्ट मी तूप लावते आहे. नॉनस्टिक असले की सुरुवातीला फार तूप लागत नाही, तूप तेल काही घाला तुम्ही. असं लावून घ्यायचं आणि आता हे आपण धिरडं असं यावरती घालूया. आपले उपवासाच्या रेसिपीचे बरेच व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जरूर पहा. आषाढी एकादशी जवळ आली आहे, तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत एकादशीच्याही. विठ्ठल विठ्ठल म्हणूया आणि श्रावण महिना आपला छान असा आनंदात एन्जॉय करूया मस्त रेसिपी करून. यावर आता आपण झाकण ठेवूया. मस्त दिसतंय बघा, हा उपवासाचं धिरडं. थोडंसं आपण झाकण काढून ठेवूया म्हणजे व्यवस्थित त्याला वापेल, एकदम मऊही नको आहे.
खूप छान होतात ते. आपण उपवासाचे बटाटेवडे त्यानंतर साबुदाण्याची न भिजवता आपण केलेलं आहेत वडे, साबुदाणा वडे, तेही जरूर पहा. तुम्हाला लिंक ही देणार आहे. चटणीबरोबर मस्त कोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी.